पालिकेत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला. नारायण पेठेतील रानडे बालक मंदिर येथे त्यांनी आपल्या कुटुंबियासमवेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वसुधा मानकर, मुलगा करण आणि हर्षवर्धन मानकर, तसेच सून ऐश्वर्या आणि नातू तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना मानकर म्हणाले, 128 वर्षाच्या परंपरेमध्ये काँग्रेस पक्षाने विकास कामे केलेली आहेत. 50% महिलांना आरक्षण असल्यामुळे महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. काँग्रेस पक्षामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर असल्यामुळे काँग्रेस पक्षाने विकास कामामध्ये परिवर्तन केलं आहे. त्यामुळे आम्ही निवडून येऊ असा विश्वास दीपक मानकर यांनी सांगितला असा विश्वास दीपक मानकर यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज मतदानाचा जो शेवटचा दिवस आहे, एकंदर पुणे शहरातली परिस्थिती लक्षात घेता पुणे शहरामध्ये निश्चितपणे काँग्रेसची मेजॉरिटी आल्याशिवाय राहणार नाही. कारण की सर्वसामान्य नागरिकांना जी पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून विकासाची जी कामं झालेली आहेत ती निश्चितपणानं भावलेली आहेत आणि त्यांना माहिती आहे की हे मंडळी चांगल्या पद्धतीने काम जीवनामध्ये करू शकतात. सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असताना राजकारणापेक्षा समाजकारण करण्याचं उद्दिष्ट काँग्रेस पक्षाने आजपर्यंत पाळलेलं आहे. त्या पक्षाला 128 वर्षाची परंपरा आहे आणि अशा पक्षानं सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देखील प्राप्त करून दिलेली आहे. 50% महिलांचं आरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये असताना अनेक महिला देखील या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये त्यांचा सगळ्यात जास्त सहभाग या ठिकाणी दिसून येतोय आणि जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये काँग्रेसला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि एक चांगली काम करण्याची संधी पुन्हा एकदा काँग्रेसला या कार्यकालामध्ये निश्चितपणाने मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि 5 वर्षाचा कालावधी काँग्रेस चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवेल. पुणे शहरामध्ये सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून चांगले कॅन्डिडेट ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे असे कार्यकर्त्यांना संधी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे आणि चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता काँग्रेस करू शकतं हे पुणेकर नागरिक देखील दाखवून देतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि काँग्रेस मेजॉरिटीने पुणे शहरामध्ये येईल त्याबद्दल मला कोणतीही शंका नाही.